आपला महाराष्ट्र कला विविधतेने नटलेला असून समृद्ध आणि सर्वसंपन्न असल्याचे सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे चेअरमन तथा रयतचे जनरल बॉडी सदस्य परेश ठाकूर यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63वा वर्धापन दिन अर्थात महाराष्ट्र दिन सोमवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त उल्वेनोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी स्कूलच्या प्रांगणात स्कूलचे चेअरमन परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. दरम्यान स्कूलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य परेश ठाकूर, मराठी माध्यमचे चेअरमन शरद खारकर, कविता खारकर, प्राचार्या सौ मुक्ता खटावकर, मराठी माध्यमाचे प्राचार्य श्री हजारस यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र स्थापन होणार, स्थापन हा एक मेला झालेला नाहीये. महाराष्ट्र स्थापन तर भरपूर पूर्वी झालेला आहे, भरपूर मोठी ओळख या महाराष्ट्राला आहे, परंतु तो साजरा होणं, तो त्याचा स्वाभिमान असणं हे आवश्यक आहे. महाराष्ट्र म्हणजे काय आहे तर महाराष्ट्रामध्ये राहणारी लोक, महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व सांता, हा निसर्ग, हा सर्व, हे सर्व प्राणी, चर चराचर, हे सर्वांचा मिळून हा महाराष्ट्र बनलेला आहे. महाराष्ट्राची सर्वात मोठी खासियत ही आहे की या इथे फक्त सांता ज्याला मराठी बोलता येतो त्याचाही महाराष्ट्र आहे, ज्याला मराठी बोलता येत नाही त्याचाही महाराष्ट्र आहे, ज्याला महाराष्ट्र स्वतःचा वाटतो त्याचा हा महाराष्ट्र आहे. अशा या समृद्ध, अशा या बलशाली, अशा या जबरदस्त अशा महाराष्ट्राचा आजचा हा आपण दिवस आपण इथं साजरा करण्यासाठी आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.